अहमदनगर शहरातील शिवभरत प्रतिष्ठान व आसपासच्या गोरगरीब जनतेसाठी कोरोना काळात अन्न छत्र सुरू केलंय. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर डागवाले तसेच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हे अन्न छत्र दानशूर व्यक्तींच्या मदतीनं उभं राहिलंय. परिसरातील शेकडो भुकेल्या जनतेला हे फूड पॅकेट्स वाटण्यात आलेत. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीनं एक कैलासवासी मोहिंदराज दारव्हेकर मोफत दवाखाना सुरू केलाय. कोरोना काळात देखील हा दवाखाना सुरू ठेवण्यात आलेला आहे. आतापर्यंत परिसरातले हजारो रुग्णांची इथं तपासणी करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी किशोर डागवाले यांच्यासमवेत सुभाष दारव्हेकर, शहाजी डफळ, बाबासाहेब वैद्य, बाळासाहेब ठोरे, रऊफ खान, मुन्ना बागवान, प्रदीप शेठ काठेड, सागर गोरे, रोहन डागवाले, नितीन डागवाले, संजय गणगले, राजेश भुतेकर, श्रीकांत नुती तसेच प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. आज शिवभरत प्रतिष्ठानच्या वतीनं अन्नदान करण्याचं जो सुरुवात आम्ही केलेली आहे एक आठवडा पूर्ण झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज आपण म्हणजे एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा आमचे डॉक्टर अक्षय भुसे जी शिवभरत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही मोफत दवाखाना चालवत आलेलो. तो दवाखाना आज 5 वर्ष झाले आम्ही चालवतो. परंतु कोरोनाचं एवढं मोठं संकट आलेलं असतानासुद्धा आमचे डॉक्टरांना खरं धन्यवाद दिले पाहिजे की त्यांना तो दवाखाना चालू ठेवला आणि दररोज 20, 25, 30 पेशंटचे ते दररोज तपासणी करतात त्या दवाखान्यामध्ये करतात. त्याचबरोबर शिवभरत प्रतिष्ठानच्या वतीनं एक रुग्णवाहिकेचा सुद्धा आम्ही चालवतो आणि ती रुग्णवाहिका माझ्या प्रभागातील लोकांसाठी तर मोफतच आहे. परंतु आज या मोठ्या संकटामुळे शहरामधून कुठेही कॉल जरी आला तरी 5च मिनिटात शिवभरत प्रतिष्ठानची रुग्णवाहिका त्या रुग्णापर्यंत पोहोचती हे दोन्ही उपक्रम आज आम्ही सुरू आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आज आपण पाहतो 1.5 महिना झाला शहर संपूर्ण बंद आहे संपूर्ण लॉकडाऊनमुळं आणि या आजारामुळे कोणी बाहेर येत नाही. परंतु खरा अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पोलीस बांधवांचा, डॉक्टरांचा आणि आमचे महापालिकेचे जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा की आज काल कामगार दिन असल्यामुळं त्या कामगारांना आज आम्ही बोलवलं. त्यांना सॅनिटायझर, मास्क आणि हँडग्लोव्ह आणि एक महाराष्ट्र दिन असल्यामुळं मिठाई आणि त्यांचा आज सत्कारसुद्धा आमच्या ट्रस्टच्या वतीनं माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 30 ते 35 महापालिकेचे कर्मचारी काम करतात त्यांचासुद्धा आम्ही आज गौरव केलेला आहे. अशा पद्धतीने शिवभरत प्रतिष्ठानच्या वतीनं ह्या संकटकाळी जे जे जनतेसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आज आम्ही इथं करत आहोत.